सातपूर मधील ध्रुवनगर परिसरात सोमवारी 3 महिन्यांच्या चिमुकलीचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। मात्र पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मुलगी झाल्यानंतर सर्व तिलाच जीव लावत असल्याने वैफल्यग्रस्त झालेली आईच नराधम झाली आणि पोटच्या गोळ्याचा गळा चिरून खून केल्याचं उघड झालं। सोमवारी या घटनेनंतर संशयित आई युक्ता हिनेच एक बाई आल्याचं आणि तिनेच नाकाला रुमाल लावून बेशुद्ध केल्यावर ध्रुवांशीचा खून केल्याचा जबाब युक्ताने पोलिसांना दिला होता। मात्र पोलीस तपासात कुणीच बाई आली नसल्याचे उघडकीस आले होते। तसेच घटनेची वेळ आणि संशयित युक्ताचा जबाब यात मोठी तफावत आढळली। अखेर सलग 10 तासांच्या सखोल चौकशीनंतर संशयित युक्ताने आपणच पोटच्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली। त्याबाबत किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। ध्रुवनगर एरियामध्ये 4 महिन्याच्या मुलीची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता। त्यानुसार गंगापूर पोलीस ठाणे येथे 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये घटनेच्या प्रसंगी जी त्या मृत बाळाची आई आहे तिने अशी घटना सांगितली की ती घरी असताना एका अनोळखी महिलेने घरात येऊन हा प्रकार केला। पण तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की हा सर्व प्रकार त्या छोट्या मुलीच्या आईनीच केलेला आहे। तिच्या घरी तिची सासू आणि तिचा दीर होते। ते दोघे भाजी आणण्यासाठी बाहेर गेले असता ही त्या बाळाची आई आणि ती दोघेच घरी होते। त्यावेळेस तिने घरातीलच एक चाकू वापरून त्या बाळाच्या गळ्यावर वार करून त्याचं त्या ठिकाणी निर्घुण तिची हत्या केली। हत्येच्या कारणाविषयी सुरुवातीपासूनच तिच्याविषयी शंका होतीच। कारणाविषयी अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ही जी महिला आहे तिला बाळ झाल्यानंतर त्या बाळाला सारखे तिची सासू आणि तिचा नवरा तिला सारखे घेत असत आणि ते बाळ देखील त्यांच्याकडे जास्त आनंदी राहायचं, त्यांच्याकडे बघून जास्त हसायचं आणि सर्वजण हे बाळ नवऱ्यासारखं तिच्या दिसतं, म्हणजे मुलावरच गेलं असं एकंदर सांगत होतं। या सर्वातून तिच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आणि ह्या बाळामुळे परत तिचा नवरा देखील दारू प्यायला लागला होता जन्मानंतर। तर ही बाळ मनहूस आहे आणि हिचं बाळाचं माझ्यावर प्रेम नाही या नैराश्यातून तिनं हा प्रकार केल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। तिला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। तिची मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे। तिच्या मानसिक स्थितीविषयी देखील मानसोपचार करण्याच्या डॉक्टरांकडून तपासणी करण्यात तपासामध्ये प्रोविजन आहे करण्यात येईल। पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरण कुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी या गुन्ह्याचा तपास करत गुन्हा उघडकीस आणला। 3 महिन्याच्या ध्रुवांशीला कोणकोणाला जीव लावताय कसं कळणार, मात्र तिच्या नराधम आईच्या या विचित्र गैरसमजानेच निरागस ध्रुवांशीचा जीव घेतला। हा तपास करताना कठोर खाकीतले पोलीस अधिकारीही आतून प्रचंड गहिवरले होते। यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।